प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर दुर्लक्षित असल्याने प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि विदर्भ बळीराजा संघर्ष समितीतर्फे एकत्रितपणे विदर्भस्तरीय संघर्ष समिती स्थापन करून शासनाविरुद्ध अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक बेमुदत महाउपोषण सुरू करण्यात आले आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पहिल्या दिवशी विदर्भ प्रांतातील निवडक 50 शेतकरी महाउपोषणास बसले असून उद्यापासून दररोज 50 शेतकऱ्यांची वाढ या उपोषणात होत जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून या महाउपोषणाला पाठिंबा देत आहेत. राज्य शासनाने 1999 पुनर्वसन कायदा रद्द करून 2013 कायद्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा अथवा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरकमी 20 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीतर्फे करण्यात आली आहे. आमच्या मागण्या अशा आहे, प्रकल्पग्रस्तांनी जे शासनाला जमिनी दिल्यात, प्रशासनावर विश्वास ठेवून त्यांनी सरळ खरेदी दिल्यात, त्यांना जो मोबदला दिला तो अत्यंत कमी दिला आणि त्यांच्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा घेऊन तुम्ही त्यांचं शोषण केलेलं आहे. सरळ खरेदी घेऊन 1894 कायदा अस्तित्वात असताना हे परिपत्रक काढण्याची गरज नव्हती. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की तुम्हाला शेतकऱ्याची जमीन 24 तासामध्ये घेता येते, परंतु त्याला कायद्याने 80% मोबदला त्याच्या घरी नेऊन द्यावा लागतो, ही कायद्यात तरतूद आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना जेव्हा दाखले दिले, एक कायद्यात तरतूद आहे की एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी दिली गेली पाहिजे, वर्ग 3 आणि 4 तर आमचं असं म्हणणं आहे कायद्याचं पालन तुम्ही करा, पण अजूनपर्यंत शासनाने कोणालाही नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मग तुम्ही जर नोकऱ्या देऊ शकत नसाल तर धरणग्रस्तांचं जे 5% आरक्षण आहे, समांतर आरक्षण, ते 15% करा. 15% सामावून घ्या यांना, त्यालासुद्धा शासन तयार नाही. आणि मग जर तुम्ही जर तयार नसाल तर मग त्या प्रत्येक प्रमाणपत्र धारकाला 20 लाख रुपये त्याच्या खात्यात जमा करा. त्याच्यामागचा तर्क एवढा आहे की 20 लाखावरचं जे व्याज येईल त्या व्याजावर तो माणूस म्हणून सन्मानानं जगू शकेल, याच्याकरता तो नोकरीचं म्हणजे त्याला नोकरी उपलब्ध करून द्यावी. आणि तिसरा असा आहे की जे जुने प्रकल्प आहेत, अप्पर वर्धा आहे, बेंबळा आहे, हे सर्व या प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही बऱ्याच समस्या प्रलंबित आहेत, ज्या विभागीय स्तरावर आणि कलेक्टर स्तरावरच्या आणि धोरणात्मक आहे. तर आमचं शासनाला असं म्हणणं आहे, आमच्या जेवढ्या काही मागण्या असतील ह्या सर्व विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांच्या, त्या मागण्यांची विभागणी करा. एक म्हणजे धोरणात्मक, त्या तुम्ही शासनाने निर्णय घ्यावा. विभागीय स्तरावर त्या मागण्या कमिशनराने निर्णय घ्यावा आमच्याशी संवाद करून, आणि कलेक्टर लेवल म्हणजे जिल्हा स्तरावरच्या मागण्या कलेक्टरांनी संवाद करून त्या सोडवाव्यात, याच्याकरता हे आंदोलन आहे. आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केले, आता आम्ही थकलो आहे. आता हा आमचा निकराचा संघर्ष आहे, हा अंतिम संघर्ष आहे. आम्ही आता न्याय मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे मैदान, हे रणांगण आम्ही सोडणार नाही. आमच्या महिला ज्यामध्ये जे प्राणांतिक महाउपोषण आपण सुरू केलं आहे आजपासून, याच्यामध्ये आज किमान 50 लोक बसलेले आहेत आणि रोज रोज याच्यामध्ये आम्ही मिनिमम 50 आकडा वाढवणार. म्हणजे जवळपास आता जेवढे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत, हजारो प्रकल्पग्रस्त येतील, ते सगळे प्रकल्पग्रस्त त्यांच्या स्वेच्छेने या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे एक दिवस आमचा आकडा जो आहे प्रकल्पग्रस्तांच्या प्राणांतिक पोषणाला बसण्याचा, हा हजारोंच्या घरात राहणार आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या धोरणात्मक मागण्या हाऊसमध्ये या याच्यावर काही चर्चा होणार नाही, निर्णय होणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. आमचं अनिश्चित काळासाठी एक प्राणांतिक महाउपोषण आहे.